आज माननीय विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये शिक्षक प्रेरणा परीक्षा आयोजित केलेली आहे. सर्व शिक्षकांना आपण परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे. शिक्षकांसाठी ही परीक्षा ऐच्छिक होती, त्यानुसार शिक्षकांनी स्वतःहून परीक्षेला बसण्याचे अर्जही भरलेले आहेत, ऑनलाईन अर्ज, आणि त्यानुसार परीक्षेचं नियोजन केलेलं आहे. तर आज शिक्षकांच्या उपस्थितीचं प्रमाण पहिल्या पेपरला कमी आहे, तरी बाकीचे इतर सर्व विषय विभागून केलेले आहेत. तर माझं सर्व शिक्षकांना आव्हान आहे की ही परीक्षा ऐच्छिक आहे, कोणतीही कारवाई होणार नाही आहे किंवा याचे मार्क देखील कुठे डिक्लेअर होणार नाही आहे. तर शिक्षकांनी किमान स्वतंत्र विषयाच्या अनुषंगाने आपण ज्या विषयाचे ज्ञान घेतलेले आहे, ज्या विषयात ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्या विषयाचे पेपर आपण द्यावेत, परीक्षेला सामोरे जावं. कारण आपणच विद्यार्थ्यांना शिकवतो की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला आपण धैर्याने तोंड द्यायचं आहे. तर आपल्यासाठी पण ही परीक्षा ज्ञानाची परीक्षा आहे, स्वतःचं ज्ञान रिन्यू करण्याची परीक्षा आहे. तर आपणच स्वतः ह्या परीक्षेला उपस्थित राहावं, जेणेकरून आपले विद्यार्थी आपल्याला उद्या म्हणणार नाहीत की आमच्याच गुरुजी परीक्षेला बसले नाही, असं होऊ नये. त्यामुळे माझं सर्व गुरुजींना आव्हान आहे की परीक्षेला बसा, आपल्या ज्या विषयाचं ज्ञान आहे त्या विषयाचं तरी किमान पेपर द्या. प्रत्येक पेपर स्वतंत्र ठेवलेला आहे. धन्यवाद. काय त्याला झालेल्या खर्चाबद्दल आपलं मत काय? खरं म्हणजे ही परीक्षा मराठवाड्यामध्ये होत आहे, मराठवाड्यामध्ये शिक्षकांची परीक्षा घेणं यासाठी आज सर्व प्रशासन प्रशासकीय यंत्रणा राबवली जात आहे. परंतु या परीक्षेचं व्यवस्थितपणे वेळापत्रक शिक्षकापर्यंत पोहोचलं गेलं नाही. त्याच पद्धतीनं जीवशास्त्र रसायनशास्त्र अशा या पेपरची म्हणजे बातम्या शिक्षकांनी ऐकल्या, त्यामुळं सर्व शिक्षकांना हे वाटलं की बाबा ही परीक्षा आपण पास होतो की नाही. शासन जरी म्हणत असेल की आम्ही याच्यावर कुठली कारवाई करणार नाही, हे आम्ही गुपित ठेवू किंवा हे पेपर तपासले जाणार नाहीत, मग एवढं गुपित ठेवायचं आहे किंवा हे पेपर तपासत नाहीत, मग परीक्षा घ्यायची कशाला? मग संपूर्ण मराठवाड्यामध्येच का प्रत्येक प्रयोग मराठवाड्यावर कशासाठी करायचा आहे? त्यामुळं शिक्षक संघटना म्हणून आम्ही सर्वांना आवाहन केलं की या परीक्षेला कुणीही जाऊ नये, ही परीक्षा देऊ नये. परीक्षा दिल्यानंतर आजकाल कुठलीही गोष्ट गुपित राहत नाही सर. माहितीचा अधिकारामुळं कुठलाही व्यक्ती हे मागवू शकतो. समजा परीक्षा घेतली तर तुम्ही पेपर का तपासले नाहीत म्हणून अधिकारी लोकांना तो विचारू शकतो. म्हणजे या अशा अनेक अडचणी याच्यामुळे निर्माण होणार आहेत. म्हणून मराठवाड्यातील सर्व शिक्षकांना सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केलं, त्याप्रमाणे संपूर्ण मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं चित्र आहे. बहिष्कार टाकला आपण. आज आम्ही धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर सर्व संघटनांनी एक हा माननीय विभागीय आयुक्तांनी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यापूर्वी सर्व संघटना अधिकारी यांची बैठक घेतली होती, आणि त्या बैठकीमध्ये माननीय आयुक्तांनी असं आवाहन केलं होतं की सदर परीक्षा ही शिक्षकासाठी ऐच्छिक राहील आणि त्याच्यामुळे सदर परीक्षेच्या परिणामानुसार कुठलीही कारवाई केली जाणार नाही. आणि त्यावेळेसच उपस्थित सर्व संघटनांनी जर ही परीक्षा ऐच्छिक असेल आणि कुठली शिक्षकावर कारवाई केली जाणार नसेल तर ही परीक्षा द्यायला काय हरकत नाही अशी सर्व संघटनांनी संमती दिली होती. सदर परीक्षेचा हेतू शिक्षकांनी अभ्यास करावा, वाचावं, थोडंसं आपलं ज्ञान अद्ययावत ठेवावं, हा सदर परीक्षेचा माननीय आयुक्त साहेबांचा हेतू होता.